45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, एकनाथ शिंदेंचा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, कोकणातून सामंत बंधूंना उमेदवारी। मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीम दादर मधून उमेदवारी, तर संदीप देशपांडेंना आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेंद्र पवार यांना बारामतीमधून एव्ही फॉर्म, तर बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्यामध्ये होणार लढत, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये, तर अमित शहांची घेतली भेट, भाजपच्या दुसऱ्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस 10 काँग्रेस 105, ठाकरे गट 95, तर शरद पवार यांच्या पक्षाला 84 जागा, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। आज पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता। निलेश राणेंचा भाजपला राम राम, जय महाराष्ट्र म्हणत आज घडणार शिवसेनेचा धनुष्यबाण हाती, कुडाळ विधानसभा निवडणूक लढवण्याची सुद्धा शक्यता। एकनाथ शिंदे आज पुन्हा गुवाहाटीला जाणार, तर कामाख्या देवीचं घेणार दर्शन, निवडणुकीच्या तोंडावर आटोपशीर दौरा।